ब्रजभूषण सिंग यांनी काय केलंय पहा. हे तेच खासदार आहेत ज्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. वारंवार डिवचतायत, अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं म्हणतायत. हा व्हिडिओ आणि ही घटना या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आता यात नेमकं काय घडलं हे तुम्हाला सांगतो. भाजप खासदार ब्रजभूषण यांना नेमका राग का आला होता, कशाचा आला होता आणि त्यांनी ज्याला मारलं तो कोण आहे हे सांगतो. तर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये घडलेली ही घटना आहे. ब्रजभूषण यांना राग आला की ते कुठल्या थराला जाऊ शकतात याचा अंदाज घेण्यासाठी हा व्हिडिओ आणि ही घटना पुरेशी आहे. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष असलेले ब्रजभूषण सिंग ज्याला कानशिलात लगावतायत तो सुद्धा एक पैलवानच आहे. या तरुण पैलवानाला ब्रजभूषण यांनी भर कार्यक्रमात मंचावरही थप्पड लगावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तेव्हा खूप चर्चेत आला होता आणि ब्रजभूषण यांच्यावरती बरीच टीका सुद्धा झाली होती. जी माहिती या व्हिडिओबाबत समोर आली त्यानुसार झालं असं की रांचीतली घटना आहे. शहीद गणपतराय इंडोर स्टेडियमवरती अंडर 15 कुस्ती चॅम्पियनशिप सुरू होती आणि याच्या पहिल्याच दिवशी हा प्रसंग घडला. ज्या युवा पैलवानाला खासदार महोदयांनी कानशिलात लगावली होती तो उत्तर प्रदेशचा होता. त्या युवकाचं वय हे 15 वर्षांहून अधिक होतं. याच्या वयाबाबत माहिती मिळताच त्याला स्पर्धेतनं बाद ठरवण्यात आलं. त्यानंतर तो मंचावर गेला आणि पाहुणे तसंच पंचांशी विनंती करू लागला. याच दरम्यान स्टेजवरती उपस्थित असलेल्या ब्रजभूषण यांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी असं काही केलं की ते माध्यमांमध्ये चर्चेत आले. या घटनेनंतर अनेकांनी ब्रजभूषण यांनी माफी मागायला हवी असं म्हटलं होतं. पण या मागणीनंतर सुद्धा ब्रजभूषण यांनी माफी मागायला नकार दिला होता. ज्यानंतर ब्रजभूषण यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती. आतासुद्धा मुद्दा माफीचाच आहे. पण आता इथं ब्रजभूषण राज ठाकरेंना माफी मागायला सांगतायत पण राज काही ऐकत नाही. त्यात त्यांनी दिलेला अल्टिमेटमसुद्धा आता संपला आहे आणि आता राज ठाकरे काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. मनसेकडनं राज यांना हिंदू जननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला. राज यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती याची आठवण सिंग यांनी करून दिली. राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ब्रजभूषण सिंग यांनी घेतलाय. त्यामुळे ब्रजभूषण यांचेही हे जुने कांड आता चर्चेचा विषय ठरतायत. विशेषतः सोशल मीडियावरती या सगळ्यावरून त्यांच्यावर टीका होते. या राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ताज्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.